तेजस्विनी भोंजाळ वलयांकितच्या या भागात तमाम रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मराठी प्रेक्षकाला संगीत मिळे, लावण्या, तमाशाचे फट यांनी वर्षानुवर्ष रिझवलंय. महाराष्ट्राचं नाव घेतलं की आठवते ती लावणी, आणि लावणी म्हटलं की कानात आवाज घुमतो तो एका सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञीचा. मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजलं बियाण. मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजलं बियाण. तुझा ऊस वाढला जोमान, तुझा ऊस वाढला जोमान. थाटा थाटन उभारी धरली, थाटा थाटन उभारी धरली. पेरा पेरात साखर भरली, थाटा थाटन उभारी धरली. पेरा पेरात साखर भरली. नाही वाहीस जागा उरली, नाही वाहीस जागा उरली. रंगपानांचा हिरवा ओला, रंगपानांचा हिरवा ओला. तुझ्या उसाला लागल बोला, अग तुझ्या उसाला लागला. लावणीपासून लावणी सम्राज्ञी हा मान मिळवणाऱ्या गायिका आहेत सुलोचनाबाई चव्हाण. कडकत्या फडकत्या लावण्या गाणाऱ्या अनेक गायिका झाल्या होतीलही, पण सुलोचनाबाईंच्या जवळपासही कोणी गेलेलं नाही. प्रेक्षकांसमोर आपली कला कशी सादर करायची याची समज सुलोचनाबाईंना अगदी लहानपणापासून आली होती. मेळा आमच्या घरचा असल्यामुळे त्या रोजच्या तालमी वगैरे गाणी ही तर कानावर पडायची, आणि त्याच्यामुळे मला हळूहळू आमच्या घरातच गाण्याचं शिक्षण मिळालं. पण आमच्याकडे वत्सला कुंभेकरांचं एक रेकॉर्ड होत. बर, का कोणा शौक आपल्यामध्ये एक म्हण आहे ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, मला तेच आवडायचं. आणि नेमकं ते रेकॉर्ड लावलं की आमची आई म्हणायची ती बांगडी बंद कर, ती लावायची नाही, तिचे शब्द चांगले नाहीत. पण मला ते आवडायचं गाणं. संभाळ ग संभाळ ग संभाळ ग संभाळ ग संभाळ दौलत लाखाची ग तुझ्या ज्वानीची कस्तुरी पाहून ग तुझ्या ज्वानीची कस्तुरी पाहून ग सहुबाजून येतील पारधी ग आणि मोहात गुंतून फसशील ग तुझी तूच एकली नावडी ग. गाण्याच्या या आवडीतूनच सुलोचनाबाईंना अगदी लहान वयात पहिलं गाणं रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्या फक्त 10 वर्षांच्या होत्या. लहानपणी उर्दू नाटक लैला मजनू ह्या नाटकामध्ये छोट्या मजनूची भूमिका करायची. झालं चांद बीबी हे नाटक असलं तर त्याच्यामध्ये मी अंजुमनची तिच्या पुतण्याची भूमिका करायची. गुजराती नाटकामध्ये बाल विधवा म्हणून एक भूमिका होती, ती मी केली होती. आणि त्यावेळी जे मेकअपमन होते दांडेकर म्हणून, बरं, त्या दांडेकरांनी माझा आवाज ऐकून श्यामसुंदर पाठक यांच्या पिक्चरमध्ये मला त्यांनी गायला नेली. मी परकर पोलकाच घालत होते आणि त्यांनी माझा आवाज ऐकला आणि त्यांनी पहिल्यांदा मला 2 डान्सची गाणी दिली. बर, मैं तो सो रही थी बंसी काहे को बजाई. आणि मग श्यामबाबू पाठक यांनी त्यांच्या पुढच्या पिक्चर्स करता मला परत गाणी दिली. असं करता करता मी पुढे 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 गेले. सर बुचडा माने वरी
बांधिला सैल सर बुतडा माने वरी माळला सुरंगी गजरा गत्यावरी माळला सुरंगी गजरा गत्यावरी आई मला नेसवर शालू नवा पदरावरती जर तारीचा मोर नाच राहावा आई मला नेसवर शालू नवा। आई सुलोचनाबाईंनी सुरुवातीला हिंदी चित्रपटातून गाणी गायली, गझल्सही गायल्या। जुन्या जमान्यात केलेल्या त्यांच्या हिंदी चित्रपटांची संख्या 70 जवळपास आहे। काले बदल या चित्रपटात त्यांनी गायलेलं एक गाणं त्यांना अजूनही आठवत आहे। चोरी चोरी आगसी दिल में लगा कर चल दिए हम तड़पते रह गए वो मुस्कुरा कर चल दिए चोरी 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 आगसी दिल में लगा कर चल दिए हम तड़पते रह गए वो मुस्कुरा कर चल दिए चोरी चोरी। सुलोचनाबाईंनी पहिल्यांदा लावणी गायली ती रंगल्या रात्री अशा या चित्रपटामध्ये। इथूनच त्यांच्या लोकप्रियतेला सुरुवात झाली, ती अगदी आजपर्यंत। त्रेंच्या पिक्चर्समध्ये मी दोन गायल्या होत्या, हंसाबाई वाडकर त्याच्यावर नाचल्या होत्या। बरं, पण त्याच्यानंतर मग वसंत त्या लावणे ऐकून माझे मिस्टर चव्हाण यांनी कलगीतुरा काढला, त्यांच्या कलगीतुऱ्यामध्ये पण मी गायलं। पण लावणी, कारण मी मूळ हिंदीची आर्टिस्ट, हिंदी गुजराती ही आकाशवाणीला मी आम्ही मराठी आर्टिस्ट ही नव्हते। आणि मग त्या दोन लावण्या ऐकून चव्हाणांनी मला त्यांच्या पिक्चर्सला गायला बोलवले। त्या ऐकून वसंत पवारांनी मला पहिलीच लावणी दिली, जगदीश खेबुडकरांचं पहिलंच लिखाण मी गायली ती लावणी, म्हणजे नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची मला हो म्हणतात लवंगी मिरची। आणि ही लावणी इतकी लोकप्रिय झाली हो, हो, हो। की त्या लावणीच्या ठशावरती इतकं काही, म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे की मला दिल्लीत जो पुरस्कार मिळणार नाही तो पुरस्कार मला त्या लावणीने मिळवून दिला। या गाण्यासाठी त्यांनी कोणतीही पूर्वतयारी केली नव्हती। नंतर मात्र लावणी कशी गावी याची ही एक रीत आहे हे त्यांच्या लक्षात आलं। ही रीत त्यांना शिकवली त्यांच्या यजमानांनी। चव्हाण काय करायचे, माझं रेकॉर्डिंग असलं लावणीचं की ते आतमध्ये रेकॉर्डिंग रूम मध्ये बसायचे, त्यांना ते जरा काय खटकलं की ते बाहेरून मला सांगायचे हे असं नाही सुले, हा शब्द असा सोड, हा या शब्दाची अशी फेक। मग हळूहळू मला सवय होत गेली आणि चव्हाणांच्यामुळे खरं म्हटलं म्हणजे लावणीचा किताब मला त्यांच्यामुळे मिळाला।
देवाच्या पायऱ्यावरी गड जेजुरी पुण्याची नगरी देव बसलाय घोड्यावरी हो भोळ्या भक्ताचं रक्षण करी जय जय मल्हार उधळीत भंडार जय जय मल्हार उधळीत भंडार चालत दर्शनाला न संगती घेऊन र मुरळीला न वाघ्या चाललाय जेजुरीला संगती घेऊन र मुरळीला न वाघ्या चाललाय जेजुरीला सुलोचनाबाईंनी गाण्याची तालीम कधीच घेतली नव्हती माईकचं तंत्रही त्यांना माहिती नव्हतं ध्वनी मुद्रण कसं होतं हेही त्यांना माहिती नव्हतं म्हणूनच असेल कदाचित पण त्यांना माईकची भीती कधीच वाटली नाही मला माईक समोर जाण्याची भीती वगैरे हा प्रकार नाही मी घाबरायची नाही आणि HMV मध्ये पहिलंच गाणं मी केलं परकर पोलक्यातच होते आणि पी सावळाराम बापूंचंही पहिलंच लिखाण होतं घे कुशीत क्षण आसरा माझ्या अनोळखी पाखरा पण टेन्शन म्हणजे का आलं नाही कसं आलं नाही ज्यावेळी मी 10 वर्षाची असताना कृष्णसुदामाचं गाणं मी ज्यावेळी गायलं जे 2 डान्सची गाणी गायली आणि आधीचं रेकॉर्डिंग चालूच होतं मी झोपले होते माझ्या गाण्याच्या वेळी मला उठवलं बेबी बेबी उठ म्हणे आता तुझं गाणं आहे आणि त्या काळी बघा असे मोठे स्टँडवरती असे मोठे गोळे असायचे तर बालकराम मला म्हणाले बघ बेबी गाणं चुकू नको नाही तर हे जे आहे ना हे आपल्या डोक्यात ढाम दिशी मारतात अजिबात चुकू बिकू कारण त्यावेळी चुकलं म्हणजे फिल्म फुकट जायची बरीचशी तेवढ्या डोक्यात मारलेला नव्हता आणि तो एक असा माझ्या डोक्यात विचार होता की मी माईक समोर आले ना मला काही वाटायचं नाही सुलोचनाबाईंची कमाल म्हणजे त्या एका चित्रपटाची सगळी गाणी अक्षरशः एका दिवसात रेकॉर्ड करायच्या तेव्हाचं तंत्रज्ञानही फारसं प्रगत नव्हतं त्यामुळे संपूर्ण गाणं अगदी सलग म्हणावं लागायचं न चुकता सकाळी 10 जायचं रेकॉर्डिंगला आणि तिथून जे रेकॉर्डिंग सुरू व्हायचं मध्ये जरा जेवणाला सुट्टी आणि रात्री 10 पर्यंत 10-11 गाण्याचं रेकॉर्डिंग व्हायचं काही वाटायचं नाही एकदा तर मल्हारी मार्तंडचं रेकॉर्डिंग संपलं आणि शांताराम बापू रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आत घुसले मला म्हणाले यांची गाणी झाली मला म्हण त्यांनी विचारलं किती गाण्याचं रेकॉर्डिंग झालं रेकॉर्डिस्टला मंगेशकर होते त्यांना मंगेश देसाई होते त्यांना ते म्हणे 10 गाण्याचं झालं त्यांनी माझ्याकडे बघितलं मला म्हणे सुलोचना तुला भूताने झपाटले काय ग हा प्रश्न त्यांनी मला म्हटला अगं 10 गाणी गायची एका दिवसात म्हणलं हो अण्णा मी गाते मी कॅसेट पण 10 गाण्याची एका दिवसात वाकलंय झाड त्याला मी बाई जीवा पाड भारान वाकलंय झाड त्याला मी बाई जीवा पाड भारान वाकलंय झाड त्याला मी बाई जीवा पाड रात दिन आजवर जपले चोर खडा मारण्या टपले रात दिन आजवर जपले चोर खडा मारण्या टपले उघड कस सांगू सांबा उघड कस सांगू सांबा आबा पाडाला पिकलाय आंबा अल्लाबाई पाडाला पिकलाय आंबर नीट बघ पाडाला पिकलाय आंबा आला ग बाई आला ग बाई आला ग आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 हा पाडाला पिकलाय आंबा अल्लाबाई पाडाला पिकलाय आंबर नीट बघ पाडाला पिकलाय रंगदार ढंगदार लावणी हा तर सुलोचनाबाईंचा खास प्रांत त्यांनी हिंदी चित्रपटातली गाणीही गायली गझल्सही गायल्या पण भावगीत मात्र एकच अगदी एकच गायलं भाव विणेवर आठवणींच्या तारा मी छेडीते श्रीहरी गीत तुझे गाते श्रीहरी गीत तुझे गाते मंडळी लावणी ही शृंगाराचं वर्णन करणारी असते सुलोचनाबाईंचं गाणंही याला अपवाद नाही पण त्यांचा वेगळेपणा होता तो त्यांच्या गायच्या पद्धतीत लावणीतल्या शब्दातला शृंगारिक भाव
त्यांनी आपल्या हावभावांमधून कधीच दिसू दिला नाही. मी वाट पाहिली ओसंडून अंतरी अंतरी, हा पदर रेशमी ढळतो खांद्यावरी खांद्यावरी. मी वाट पाहिली ओसंडून अंतरी, हा पदर रेशमी ढळतो खांद्यावरी. बोसते मखमली सोळी छातीवरी, बोसते मखमली सोळी छातीवरी. अंगात ज्वानीचा बहर घेतला शृंगाराचा वसा. उद्याचा अहो उद्याचा, बाय बाय उद्याचा, नकासा भरवसा उद्याचा. मी खाली मान घालून गाते ना, माझ्या डाव्या हाताला मी बाई नाचवत असते. बर, कारण मला लहानपणापासून डान्सची पण आवड होती, त्यातली मला काही येतं. मी तिला नाचवत असते आणि माझ्या गाण्याचे शब्द मी तिच्यावर फेकून ती त्याच्यावर हावभाव करत असते. हे भान नेहमी सांभाळल्यामुळे सुलोचनाबाईंची लावणी घराघरामधून अगदी बायकांमधून ऐकली जाऊ लागली. लावणीला प्रतिष्ठा मिळाली. सुलोचनाबाईंच्या अनेक लावण्या गाजल्या. कसं काय पाटील, बरं आहे का, काल काय ऐकलं ते खरं आहे का, हा असाच एक खट्या सवाल. या गाण्याची एक मजेदार आठवण त्या तुम्हाला सांगणार आहेत. कामगार क्रीडा केंद्रामध्ये काही आधीचे एक दोन आयटम काही झाले, नंतर माझ्या ह्याच्या वेळी मी बसले, एक दोन लावण्या झाल्या आणि त्यावेळी आपले चीफ मिनिस्टर होते वसंतदादा पाटील, बरं, ते काही आलेले नव्हते आणि माझी एक दोन गाणी झाली आणि मी गाणं माझी लावणी सुरू केली. कसं काय पाटील, बरं आहे का, काल काय ऐकलं ते खरं आहे का. आणि बरोबर ह्या शब्दावर वसंतदादा आतमध्ये आले. काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला, कमरचा ऐवज हरवून आला. केली वाट मारी सांच्या पारी, आहो केली वाट मारी सांच्या पारी. आज काय शिल्लक राहिलंय का, काल काय ऐकलं ते खरं आहे का. आहो राव तुम्ही ते नाही तुम्ही, नाही 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 चष्मेवाले तुम्ही. सांगा काल काय ऐकलं ते खरं आहे का. कसं काय पाटील, बरं आहे का, सांगा बरं आहे का. काल काय ऐकलं ते. रसिकांच्या या प्रेमाचा अनुभव बाईंनी नेहमीच घेतलाय, पण त्याची एक वेगळी आठवण त्यांच्याजवळ आहे. डोंगर पार करून थोडे पुढे गेलो, नुकतीच पावसाला झिमझिम सुरुवात झाली आणि समोरून कर्नाटकची लक्झरी बस येत होती आणि थोडस वळण आणि ती बस. पण मला वाटतं तो काय झालं हे नंतर कळलं नाही. मी मला एवढं मात्र आठवते, अरे 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 एवढंच मी म्हटलं, पुढे काय माहिती नाही. पण हॉस्पिटलमध्ये रात्री माझा धाकटा मुलगा म्हणतो की माई तुम्ही शुद्धीवर आल्यावर एकदम म्हणायला, अरे बाबा विजू बालगंधर्वचा पडदा कधी उघडणार आहे, कारण आम्ही कार्यक्रमाला निघालो डोक्यामध्ये. आणि माझा ऍक्सिडेंट झालाय असं आमचं कळल्यानंतर लोणावळ्यातील असंख्य माणसांनी रांग लावली होती. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या या लावणीनं सुलोचनाबाईंवर यशाचा प्रसिद्धीचा वर्षाव केला. या लावणीबद्दल बाई खूप जिव्हाळ्यानं बोलतात. हे आपल्या महाराष्ट्राचं लोकगीत आहे. हो हो, आपल्याकडे भजनं आहेत, क्लासिकल आहेत, सर्व प्रकार आहेत. पण ज्याप्रमाणे इतर देशामध्ये गुजरातचा गरबा, पंजाबचा भांगडा, तसंच आमच्या महाराष्ट्राची लावणी ही लोककला आहे. कसदार अस्सल गाणं काय असतं याचा सुलोचनाबाईंनी अनुभव घेतलाय. जुन्या गाण्यावर डल्ला मारून त्याचं रिमिक्स करणाऱ्या आजच्या पिढीला याची जाणीव करून द्यायला हवी असं सुलोचनाबाईंना वाटतं. सांगायचं म्हणजे की त्यांनी
जुनी जी काही गाणी आहेत गायलेली आम्ही काय इतरांनी काय त्याचं विडंबन न करता त्यांनी वेगळं लिहावं, त्याला वेगळ्या चाली लावाव्या आणि मग रिमिक्स करावं ना. समोरे सा झुलता झो हा, समोरे सा झुलता झोप नूर बिन झोप उरी मावे ना उरी मावे ना. समोरे सा झुलता झोप नूर बिन झोप उरी मावे ना उरी मावे ना. काजळी नजर छिनमिनी चांदणी रैना चांदणी रैना चांदणी रैना. छेडी तालालडी मुलाम छेडी तालालडी मुलाम तुमची गुलाम झाले सजणा हो झाले सजणा. पायी पैंजण सुन्नत शैना पायी पैंजण सुन्नत शैना. आपल्या कले इतकंच प्रेम सुलोचनाबाई आपल्या घरावर करतात, आपल्या कुटुंबावर करतात. आमच्या फॅमिलीत गाणारं वगैरे असं कुणीच नव्हतं. मी एकटीच त्यातून बाहेर पडले आणि माझे वडील टर्नर फिटर होते, त्यांच्याच हाताखाली माझे दोन्ही भाऊ होते. पण मी ज्यावेळी गाण्याकरता बाहेर पडले त्यावेळी माझ्या आईने संसार सुनांच्या हातात दिला आणि कायम माझी आई माझ्या बरोबर असायचे. माझ्या मुलांना आम्ही बाहेर गावी जाताना सगळ्या वस्तू घरी करून जायचे. बर, शिवडा म्हणा वेफर सुद्धा मी घरी करून जायची, लोणची म्हणा पापड हे सगळं मी अजून घरी करते. बर, त्यामुळे माझ्या मुलांना डॉक्टर नाही, झालाच तर थोडक्यात मलेरिया होईल कारण मच्छराला मी अडवू शकत नाही. स्वतःच्या घरात अजूनही एवढं सगळं करणाऱ्या सुलोचनाबाईंचं वय आहे फक्त 71. काय खरं नाही वाटत ना? कुठलीही गोष्ट मनाला लागली तर ती लावून घ्यायची नाही, इकडून ऐकायची इकडून सोडून द्यायची, त्याची खंत करायची नाही. आणि काम, शरीराला व्यायाम हा पाहिजेच. मग तुम्ही पैशाने किती श्रीमंत आहात, शरीर श्रीमंत नसते. वर्ष उलटत गेली म्हणून म्हातारा व्हायला हवं असं अजिबात नाही. निदान सुलोचनाबाईंकडे बघून तरी असंच मनात येतं. या चिरतरुण लावणी सम्राज्ञीला वलयांकितचा हा मानाचा मुजरा. अशी किर फिरत वाढल किर्त जनात होय नहासी, अशी किर फिरत वाढल किर्त जनात होय नहासी. सख्यार आपुली पत आपुल्या पाशी, आपुली पत आपुल्या